यांच्या आरोपांना कोर्टातच उत्तर देऊ असं ठाकरेंची शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्याप्रकरणी मुंबईतल्या शिवडी कोर्टात सुनावणी झाली. यावेळेला राऊत सुद्धा कोर्टात हजर होते. सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना पुराव्यांसह उत्तर देणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. या प्रकरणी पुढची सुनावणी आता 8 फेब्रुवारीला होणार आहे. ज्या प्रकारचे आरोप सगळ्यांवर करताय, एकत्र करताय, मी स्वतः कोर्टात जातो पुराव्यांसह. लवकरच त्याला नोटीस मिळेल माझी. ते सुरूच राहणार आता या सध्याच्या या 5-6 वर्षाच्या काळामध्ये. थोडंसं बोलू शकतो, चिखलफेक करणं हा एक फार मोठा उद्योग झालेला आहे कोणत्याही पुराव्यांशी. त्याच्यामुळे कोर्टातच लढणं हा आमच्या सध्या लोकांसमोर पर्याय. आज डेट थी जो डिफेमेशन केस फाइल किया गया संजय राउत जी के अगेंस्ट में, उसके अंदर अभी एग्जामिनेशन इन चीफ एक प्रोसेस है, वो अभी चालू है, जिसमें जो कंप्लेनेंट है उनसे उनके ही वकील कुछ क्वेश्चन पूछते हैं. वो प्रोसेस अभी चालू है और नेक्स्ट डेट तक वही प्रोसेस अभी रहने वाला है. तो ऐसा कुछ डेवलपमेंट अभी नहीं है और हम लोग हमारे जो एविडेंसेज हैं, प्रूफ्स हैं, हम लोग जल्दी कोर्ट को सबमिट करेंगे कि ये जो स्टेटमेंट जिसके ऊपर डिफेमेशन फाइल किया गया है, क्यों ये नहीं बनता है डिफेमेशन.